नमस्कार, मी डॉक्टर सुनील चव्हाण, फाउंडर अँड चेअरमन चव्हाण फाउंडेशन अँड ओरॅकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा डीन आहे आणि ओरॅकल नॅचरोपॅथी हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे. आमच्याकडे 23 तारखेला शिलाताई गवळी म्हणून पेशंट ऍडमिट झालेल्या कोविड पॉझिटिव्ह होत्या, त्यांचा स्कोर 12 होता. बरोबर आहे. बाकीची माहिती आमचे ग्रेट लीडर आणि डायनामिक पर्सनॅलिटी मिस्टर जितेंद्र ते तुम्हाला याच्याविषयी सांगतील. त्याच्यानंतर आमची डॉक्टर श्वेता आणि डॉक्टर वैष्णवी हे पण या पेशंटच्या केस हिस्ट्री आणि त्याच्याबरोबर त्यांचं पूर्ण आम्ही 6 दिवसांमध्ये कोविड पॉझिटिव्ह ज्या होत्या त्यांना आम्ही पूर्ण क्युअर केलेलं आहे. थँक्यू. नमस्कार, मी जितेंद्र. आपल्याकडे शिला गवळी नावाच्या पेशंट आहेत, त्या 23 सप्टेंबर 2021 आपल्याकडे ऍडमिट झालेल्या होत्या. आज 13 डिसेंबर 2021 आहे, म्हणजे त्या 6 दिवसांमध्ये पूर्णपणे नॅचरोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे क्युअर झालेले आहेत ते. आणि ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतीलच. त्याच्याबद्दल वैष्णवी आणि डॉक्टर श्वेता मॅडम ते केस हिस्ट्री एक्सप्लेन करतील. हा जो पेशंट आहे आपल्याकडे, हा आपल्याकडे येण्याआधी 1 महिना आधी त्यांचं पिशवीचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्यानंतर त्यांना थंडीताप आलेला. थंडीताप आल्यानंतर त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट झाले ते 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांचा स्कोर 12 आला आणि ऑक्सिजन लेवल्स आपल्याकडे आल्यानंतर 77% ड्रॉप होत होती. आणि हे आपल्याकडं नेवासावरनं आलेले आहे, पंचकर्म सेंटर. त्याच्यानंतर जी हिस्ट्री आहे ते श्वेता मॅडम सांगते. गुड मॉर्निंग, मैं ओरॅकल नॅचरोपॅथी हॉस्पिटल की HOD डॉक्टर श्वेता आपसे शीला गवळी जो कोविड पेशेंट है उनकी हिस्ट्री डिस्कस कर रही हूँ. जब ये हमारे पास आए थे तो इनका जो स्कोर था वो 12 था एंड इनको काफ़ी ज़्यादा ब्रेथलेसनेस हो रही थी, कफ हो रही थी, इनका फीवर भी काफ़ी हाई था. ओके, इनको इनका जो ब्लड प्रेशर है वो भी हाई था, इनकी पल्स रेट भी काफ़ी हाई थी. फर्स्ट डे की पल्स रेट थी 134. यस सर, 144 पल्स था स्टार्टिंग में, इनिशियल डेज में. ओके, उसके बाद हमने अपना नैचुरोपैथी प्रोटोकॉल जो ट्रीटमेंट है दैट इज एंटी ग्रेविटी योगा, काढ़ा, हर्बल मेडिसिन एंड स्टीम इनहेलेशन एंड कुछ एक्सरसाइजेस वो सारी करवाई. और उस नैचुरोपैथी प्रोटोकॉल के थ्रू हमने उनको 6 डेज में जो उनका पल्स रेट है दैट इज 144 से उनका डिक्रीज होके 114 पर लाया. एंड उनका जो ऑक्सीजन लेवल भी है दैट इज स्टार्टिंग में उनका 77 था एंड अभी डिक्रीज होके उनका जो ऑक्सीजन लेवल है वो हाई होकर दैट इज 97 ऑक्सीजन लेवल है. 97-98 ऑक्सीजन लेवल. सो नाउ द पेशेंट कंडीशन इज स्टेबल एंड वी हैव प्रॉपरली क्योर्ड हर. यस, थैंक यू. नमस्कार, आम्ही नेवाशावरनं आज 200 किलोमीटर इथपर्यंत आलो कारण नॅचरोपॅथीचं नाव आहे आम्ही पहिल्यांदाच ऐकलेलं होतं. पण आमचे काही पेशंट कोविड सेंटरमध्ये नॅचरोपॅथीच्या औषधांनी कुठलेही त्रास न होता पहिले बरे झालेले होते ते ऐकून आम्ही इथपर्यंत आलो. आणि आज 6 दिवसांमध्ये 12 स्कोर असलेला आमचं पेशंट आज पूर्णपणे बरं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही यांच्या नॅचरोपॅथीच्या औषधांच्या उपचारावर आणि इथल्या टीमच्या मार्गदर्शनावर खूप संतुष्ट असून त्यांचे खूप आभार मानतो. तुम्ही या ट्रीटमेंटमध्ये मास्क घातला होता का? नाही, मास्क वगैरे कुठली या अट इथं सांगितलेली नाही. मास्क लावायला पण इथे देत नाही. तुम्हाला इंजेक्शन गोळी सलाईन कुठलाही असा असला कोणताही प्रकार इथं नसल्याने फक्त त्यांचे
सकाळी आणि संध्याकाळी फक्त त्यांनी दिलेला काढा म्हणजे गरम पाणी आणि त्यामध्ये त्यांची औषध असायची. फ्रूट वगैरे दिलेले तुम्हाला? फ्रूट सगळ्या प्रकारचे फ्रूट इथे दिले जात होते. सर्व प्रकारचे फ्रूट आणि ज्यूस त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले जायचे. मॅडम तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. छान वाटतं. आले तेव्हा कसं वाटत होतं? आले का झोपून आले. तुम्हाला जिना चढता येत होता का? नाही. आता किती वेळा जिना चढतो? 5 ते 6 वेळेस. दमणं लागतात. पाच ते सहा किती फ्लोर आपण म्हणजे दुसऱ्या माळ्यावर? दुसऱ्या 5 ते 6 साई दोन्ही 12 माळे तुम्ही चढताय. एका दमामध्ये 5 वेळा चढत. खूप छान. मी बोललो दादू दा तुम्ही घेऊ शकता. त्यांची आनंदाने जवान इथून जो काही सांगितलेला आहार आहे तो तुम्हाला अजून 1-2-3 महिने तसाच ठेवायचा आहे. वजन किती कमी झालं सांगा? 4 किलो वजन कमी. 6 दिवसात 4 किलो वजन कमी झालेलं आहे. ग्रेट. थँक्यू. नमस्कार.